ऐकू येतंय का सगळ्यांना? जरा वेगळा माईक आहे, मी पण बघतोय की माझ्या हातात काही नाहीये, तरी सगळ्यांना ऐकू येतंय. कुणाजी सुरू करूया आपण? अगदी. पण प्रश्न कुठे आहेत? प्रश्न आले आले प्रश्न आले आले. अरे अरे एवढे प्रश्न, बाप रे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या प्रश्नांसाठी, केवढे प्रश्न आहेत. आणि काय प्रश्न बघितल्यानंतर मला एक एक का गोष्टीचा अगदी आवर्जून सांगावीसं वाटतं की महाराष्ट्राला पडलेले हे जे सगळे प्रश्न आहेत ते आदित्यशी तुम्हालाच आता सोडवायचे आहेत. तुम्ही प्रश्नांसाठी टाळ्या मारते, उत्तर मला द्यायचे. बाप रे. कुठच्या कुठच्या शाळा आल्या तिथे? कॉलेज शाळा कुठचं? अरे मुलींचा आवाज येतच नाहीये. राधाबाई कॉलेज. आणि दुसरं कुठचं? लॉर्ड्स सारडा. अरे वा, जाऊ दे, आता प्रवेश झालेला आहे. आता घेऊन सुरू करूया आपण. या घ्या प्लीज. करू का सुरू? तुम्ही सोपे प्रश्न लिहिलेत ना. सायन्स वाले किती आहेत? नाही प्रश्न. कारण एक सुद्धा उत्तर माझ्याकडे सायन्सचं नसणार आहे. या धन्यवाद. तर थोडं मागे ना. ऋषिकेश काकडे आहे का? नमस्कार ऋषिकेश, तिथे माईक जाऊ दे जरा प्लीज. जय शिवराय साहेब. माझा प्रश्न असा आहे, जी प्लॅस्टिक बंदी चालू केली आपण महाराष्ट्रात, ते अतिशय गौरवास्पद आहे. महाराजांच्या काळात जसं पर्यावरणाचं रक्षण केलं जात होतं, त्याची झलक आज तुमच्या रूपाने आम्हाला महाराष्ट्रात दिसतीये. तर ही बंदी महाराष्ट्रात चालूच आहे, ही देशात आणि ही जगात आपण कशा पद्धतीने याचं कार्य चालू ठेवणार, आणि तसंच महाराजांचे जे गड किल्ले त्यांचं संवर्धन कशा प्रकारे करणार? धन्यवाद. हा खूप चांगला प्रश्न आहे. देशात आणि जगात कशा प्रकारे चालू ठेवणार हे जरा मला विचार करायला लागेल. महाराष्ट्र तर आपल्या आपण लगेच चालू केलेली आहे ती बंदी. अर्थात खूप ठिकाणी अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या मला दिसत असतात, स्ट्रॉ कुठेही नाही दिसत जास्ती. पण हे आता आपण स्वतःहून एक विचार केला पाहिजे की प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आपण वापरतो त्या आपण एकदा वापरतो आणि फेकून देतो. बसा बसा फेकून देतो, बरोबर आहे. आणि मग त्या पिशव्या जातात कुठे? कधी गटारात जातात, कधी झाडांमध्ये जातात, कधी गवतात जातात, कधी शेतात जातात. त्या फाटल्यानंतर छोटे छोटे तुकडे होतात त्याचे, आणि मग कधी मासे खातात, कधी गाई, कधी कुत्रे, कधी झाडांमध्ये एवढं बारीकपणा ते प्लॅस्टिक जातं की ते आपल्या पोटात जात राहतं. आपण भाजी खात असताना, माशात असेल तर मासे खाताना पोटात जातं. तर ही गोष्ट मला वाटतं आपण सर्वांनीच महाराष्ट्रात आणि देशात विचार करण्यासारखी आहे की जे एकदा वापरतो आणि फेकतो प्लॅस्टिक ते खरोखर किती महत्त्वाचं आहे, आणि आपण ते बंद खरोखर करू शकतो का? जर केलं तर आपल्याला किती फायदे आहेत हे आपण आता सगळीकडे महाराष्ट्रात बघतच आहोत. गडकिल्ल्यांचा तुम्ही जो विषय काढला तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जेव्हा बघाल तुम्ही उद्धव साहेबांनी जेव्हा 2004 गडकिल्ल्यांचे फोटो काढलेले आणि त्याचं आपण एक्झिबिशन केलेलं मुंबईत, त्यावेळी ते जे काही पैसे मिळाले फोटोज विकून, आपण प्रयत्न करतो काही किल्ल्यांना आपण चांगलं सुधारित करू शकतो का तिथे.